गेल्या अनेक वर्षांपासून इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनलाय स्थानिक नेत्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादापोटी पाण्याचं राजकारण करून इचलकरंजी शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाण्यापासून चालढकल केली जाते सुळकूड योजनेचा वाद पेटला असून या ठिकाणीसुद्धा मंत्री लोकप्रतिनिधी आणि प्रशासन शेतकऱ्यांची समजूत काढण्यामध्ये अपयशी ठरलेत दूधगंगा धरणातील गळतीमुळं पाणी कमी पडून उन्हाळ्यात कपात होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं याबाबत सरकारनं परिपूर्ण अभ्यास करून धामणी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा आणि गैबी बोगद्यातून पंचगंगा नदीत सोडण्यात येणारं पाणी थांबवून दूधगंगा नदीत सोडण्यात आलं असतं तर नदी कायमस्वरूपी प्रवाहित राहून शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासली नसती सध्या धामणी प्रकल्पात तीन पूर्णांक पंच्याण्णव टीएमसी पाण्याचा साठा शिल्लक असून ते पाणी आरक्षित करून शेतीसाठी वापरल्यास सुळकूड योजनेत पाणीसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक राहतो त्यामुळे इचलकरंजीच्या जनतेनं मला पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेमधून शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करता येणं शक्य असल्याचा सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीपूर्वी मिळाला असतानाही सरकारमधील मंत्र्यांच्या दबावाखाली हा अहवाल दाबून शासनानं खेडी आणि शहर असा वाद निर्माण केलाय अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे सरकारनं या ठिकाणी पुन्हा राजकारण केल्यास शेतकरी आंदोलनाप्रमाणे मोठं जनआंदोलन उभं करून इचलकरंजी शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला